आता पण नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे आमचा गेट टुगेदर. वांटच नुसतं बाबा फुल आहे ते खरंच बोलतो. छोटा बोलून का वाढणार तिथे शेटला जरी विचारायला गेलं तर शेट मी सांगाल तुम्हाला की माझे ते कामाला होता. आपण आग्री आग्री आपल्या दारू पितात पिता आपल्याला माहिती पाहिजे क्लास कसं काय काउचा एक गॅस क्यूचा तुला शिंगा फुटलेत दोन. आपण नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे आमचा गेट टुगेदर. गेट टुगेदरला कोण कोण आहे ते मी आता डायरेक्ट दाखवते. सध्या लोकेशनवर जायचं आम्हाला. आता मी सध्या थांबली आहे श्रुतीगडे सांडपाड्याला. इथून निघू आणि डायरेक्ट कोकण किंग रिसॉर्ट म्हणजे शिलपाटाचा तिकडे पोहोचू आणि तुम्हाला दाखवते सॅमी वगैरे सगळे आहेत. अजून कोण कोण आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर चला बाबा फुल फुल फेमस बाबा. आजकालची पोरं आवरी भांडतात आवरी भांडतात. बोलून सोयी नाही शपथ बोलून सोयी नाही. आजकालची पोरं लय भांडकोरत लय. तो तर हसतंय फुल मजा घेतय बाबा. काय बोलायचं यांची भांडणं रवली अलग नाही मजा घेते. रश्मिता श्रुती सॅमी न मॅक अखेरच्या फ्लॅश लाईट चालू आहे ब्लॉगिंग साठी सगळं काय. आज टेन्शन आहे वयस्कर माणसं माझ असत बारक्या नसतं वयस्कर माणसं मॅक प्रॅक्टिस करतोस का बायकोची. सॉरी सॅमी मी विचारून पडलो रे या कॉल स्विमिंग पूल मध्ये तिथे ढकलू. बर बर उभा राहा जरा उभा राहा थांब जरा थांब थांब ना थांब ना. पहिली एक साथ तीन घातले तिने तर एकच घातली. हॉटेलचे मालक आलेत हॉटेलचे मालक आले. भाविका श्रुती श्रुती आणि सॅमी काहीतरी जुनी आठवणी काढतोय सांग. 2011-12 मी इथे कामाला होतो. 13 पण मी इथेच कामाला होतो आणि मी इथे पहिले झारो मारायचो. माझ्या गायला दोन चैनी असायच्या आणि शेट नव्हता बोलायचा. म्हणजे कोणी आले ना कस्टमर वगैरे म्हणजे रिसॉर्ट मध्ये आण दवाला तर दवा इकडे रे चैनी कितीच र बरं दोन ना. मी इथे झाडू मारत होतो तेव्हा झाडू मारून मारून त्याच्यानंतर मग लाईफ गार्डची ड्युटी भेटली मला. मग इथे शेन पुरा आण दवाची पुरा इथे आंघोळ करायची. ती बुडली तर उरी टाकून त्यांना काढायचं. एकदा तीन मोबाईल होते माझ्या किचन तीन पहिले बाजून तेव्हा मी मी उरी टाकलेली डायरेक्ट मोबाईल बिल. हा मग कोऱ्या तर जीव वाचवला मी असं दोन बरीच जणांना वाचवलेली आहे. सो गाईज अशा प्रकारे सॅमीने जाम जणांचा जीव वाचवलेला आहे. त्याबद्दल सॅमीचा मी जाम आभार मानतो. माझी कोंबडी भी बोलते आवडा जीव त्यांनी सॅमीने सगळ्यांचा जीव वाचवलेला आहे. ते खरंच बोलतो छोटा बोलून तर वाढणार शेटला जरी विचारायला गेलं तरी शेट मी सांगाल तुम्हाला की माझे ते कामाला होता म्हणून. त्याच्यानंतर मी इथून काम सुटला. इथून काम सुटल्याच्या नंतर मग मी रिक्षा घेतली. इथून मग मी रिक्षा घेतली आणि मग रिक्षा चालू चालून इथं मी होतो तेव्हा फेसबुकला फोटो टाकतो. तिकडे खड्डा होता तिथे जायचो असं फोटो काढायचो असं फोटो काढायचो मॅक कोणला बोलत आहे काय माहिती.
आम्हाला स्टार्टरला मसाला पापड आलेला आहे, श्रुतीने जोर घातलेले आहे, कोमाने बी जोर घातले, कधी भूके आहे काय समजाच नाही. असं वाटत चार पाच दिवस स्टाईल बघा ताईची बराची अशी स्टाईल काय बिचारा त्याच्यासाठी आपल्या घरचे दारू पितात वडील लोक आपण बघतो पहिला झालेला आहे श्रुतीने जे तोड एक तोड खा 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 बघण्यासारखा सॅम सगळं बी भूक लागलेले वेज आहे अख्खा म्हणून हिला काही जात नाही. आईला बँड्रेशी फिरूनशी पण आऊसा काही घात जात नाही. आता बारक्या पोऱ्याला कसं खायचं कोमूची भरवतात नाही. आता मी कोमूची भरवणार आहे हिला. यो ऐसा कालो कालो यो ऐसा पण यायचं आपण परत जाऊ शॉपिंगला. हाय लाज लज्जा काय शरम. आता ताईलीस जमलेस बोलतस ना शॉपिंगला हे करते जात नाहीये ना खायला. तर तिला बोलली मी छोट्या पोरांना कसं भरवतात तसं मी तुला भरवते. एक खास गाऊचा एक खास चिऊचा तुला शिंगा फुटल्यात दोन कोमलला ते काय दुसरा पापड बी नेला पापड एक तर तोडलं रे बाबा बाबा काय झाले सॉफ्ट सॉफ्ट आलेला तेव्हा ओके होता. काही खाल्लंच नाही आम्हाला मस्त पोचे बिचारलं होतं मी सांगत नव्हता काहीच नाही खाल्लं तिने. सो आमचं आता खाऊन झालेलं आहे. मॅक कधीपासून खात बसलेला आता बघते मी काय काय खात होता. मॅक सध्या तर हात धुते. मॅक काय काय खाल्लास कधी काय काय खाल्लास. मी ते कोळंबी खाली मोठीवाली आणि राईस खाला थोडक्यात आई उठवला मला अजून भूक लागलेली होती. आई मला उठवले जबरदस्ती उठवले यांची पोट उद्या दुखणार जबरदस्ती उठवले. तुम्ही बी ना आवरा मी कधी खाऊन तर मारू टेस्ट काय मला पटली नाही पण इकडे सर्व आलं ते बरं बरं खरंच नाही पटलेले हे त्या घरात सांगता. कारण की आपण तसा मला पण थोडासा थोडा बघा आपण पैसे पे करतो आणि पैसे पे केल्यावर टेस्ट नाही भेटले तर जे आहे तेच बोलणार आहे ना. थोडी पुकाट झाली आपण खोटा खोटा बोलणार आहोत. नाही पटली तर नाही पटली टेस्ट कसलीच नाही टेस्ट पडली फक्त मसाला वापर चांगला होता आणि थम्सअप थम्सअप तर सगळीच कडे चांगला असतं. सांगते थम्सअप चांगला लागला आणि मी ऑलरेडी अजून एक थम्सअप मागवलाय मी मला थम्सअप जाम पडलं. फोटो सेशन चालू आहे आणि आम्ही सुद्धा तिकडे पण आम्ही सुद्धा आता निघतोय. टाइम पण आपल्याला फोटो काढायचा. येस येस आम्ही त्या दिवशी फोटो व्हिडिओ सगळा काढलेला पण काय अजून पोस्ट पण नाही आला ना. मला बी नाही भेटला चालवलं पार्सल आम्ही निघलोय फायनली बाय बाय कधीपासून बोलतो पण आता फायनली निघलोय तर चला बाय 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 श्रुती बाय बाय तुझा. सो आम्ही चाललो सगळ्यांचे बाय बाय वाली ब्लॉगिंग चालू झालेली आहे. बाय 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 भाविका आमच्या ताईला बाय करून दे. आता ब्लॉगच्या एंड मध्ये सगळ्यांचं बाय असेल. बाय 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 आम्ही तर बाय होणार आहे बाय. एक तुमचं पार्सल दोघांचं झाला पार्सल. सो मी आता पोहोचलेले घरी फ्रेश वगैरे होते आणि आराम करते. वाजलेले साडेबारा पण नाही पाऊन एक वाजलेले आहेत. सो आता झोपते आराम करते. होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल छोटासाच आहे पण तुम्हाला आवडलाच असेल नक्कीच. जे नवीन असतील आपल्या चॅनलवर ज्यांनी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
आणि भरभरून प्रेम द्या जसं नेहमी देतात तसं. लव्ह यू ऑल, बाय बाय.